आता आपण जी दृश्य पाहणार आहोत त्यानं आपल्या काळजाचा सुद्धा ठोका चुकेल, कारण एका महिलेनं 3 वर्षांच्या चिमुरड्याला पायऱ्यांवरून फेकून दिलंय. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून या चिमुरड्याची आई आहे. या आईचं क्रौर्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालंय. दिल्लीच्या प्रहल्लादपूरमधली ही घटना आहे. सोनू गुप्ता असं या आईचं नाव आहे आणि सोनू गुप्ताचे पती आणि सासू सासऱ्यांशी नेहमी भांडण होत होतं आणि त्याच रागाच्या भरात तिने शेजारी असलेले कपडे आणि त्यासोबत स्वतःच्या मुलाला सुद्धा उचललं आणि पायऱ्यांवरून फेकून दिलं. सुदैवानं मुलाला जास्त दुखापत झालेली नाही. सोनू गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अद्यापही तिला अटक झालेली नाही.